राज्यातील प्रत्येक शासकीय कार्यालय हे स्वच्छ सुंदर आणि नीटनेटके असावे, तसेच तेथील वातावरण नागरिकांसाठी सुलभ आणि कर्मचाऱ्यांसाठी काम करण्यायोग्य प्रेरक उत्साहवर्धक असावे। यासाठी राज्यस्तर ते तालुका स्तरावर सुंदर माझे कार्यालय अभियान राबवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला, त्यामुळे प्रशासकीय कार्यालयांचा कायापालट झालाच, मात्र प्रशासन उत्तरदायी, सुलभ, स्वच्छ, पारदर्शी आणि गतिमान झाले। शासकीय कार्यालयाचे यापूर्वीचे चित्र जर पाहिले तर जुन्या झालेल्या इमारती, मोडके तोडके फर्निचर, नागरिकांची गैरसोय असे काही समोर यायचे। या इमारती वर्षानुवर्षे नूतनीकरणाची जणू वाटच पाहत होत्या। सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी मनावर घेतले आणि सुंदर माझे कार्यालय या अभियानांतर्गत जिल्ह्यातील कार्यालयांचे रूप बदललं। तलाठी, मंडल आणि तहसील कार्यालय सुंदर, स्वच्छ आणि पारदर्शी झाले। कार्यालयाची डागडुजी म्हटलं की मोठा खर्च आला, त्यासाठी निधी येणार कुठून हा प्रश्न होता। जर निधी मिळवायचा म्हटलं की वेळ जाणार, परंतु हे काम केवळ लोकसहभाग आणि जिल्ह्यातील मोठ्या कंपन्या, साखर कारखाने यांच्या CSR फंडातून झाले। अप्पर जिल्हाधिकारी संजीव जाधव हे अध्यक्ष तर निवासी उपजिल्हाधिकारी क्षमा पवार यांच्या सह अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली, त्यामुळे जिल्ह्यातून अतिशय उत्तम असा प्रतिसाद मिळाला। सोलापूर जिल्ह्यातील सर्वच तालुक्यातील अतिशय चांगले काम या अभियानातून झाले आहे। मंडल अधिकारी आणि तलाठी कार्यालयांनी आता काट टाकली आणि नागरिकही याबद्दल समाधानी असल्याचं चित्र पाहायला मिळतं। पूर्वीचे कार्यालय आणि आताचे कार्यालय पाहता आमूलाग्र बदल झालाय। या अभियानाचा सकारात्मक परिणाम म्हणजे 125 तलाठी संजांमध्ये 90% जास्त ई पीक पाहणी पूर्ण झाली। 499 तलाठी संजांमध्ये 100% ऑनलाईन 7/12 उपलब्ध झालाय। 26 मंडल अधिकारी आणि 125 तलाठी सज्जांमध्ये शासकीय वसुली 80% जास्त शर्तभंग प्रकरणे जलद गतीने निर्गत झाली। शासकीय इमारती उपलब्ध नसलेल्या ठिकाणी लोकसहभागातून 7 तलाठी कार्यालय आणि 3 मंडल अधिकारी कार्यालयांचे नव्याने बांधकाम झाले। 33 तलाठी आणि 8 मंडल अधिकारी कार्यालयांची मोडकळीस आलेली जुनी इमारत पाडून लोकसहभागातून नवीन बांधकाम झाले। 305 तलाठी सज्जांमधील आणि 80 मंडल अधिकारी कार्यालयाच्या जुन्या इमारतींची डागडुजी झाली। दरम्यान अभियानामध्ये सहभागी झालेली एकूण कार्यालयांवर नजर टाकली तर तलाठी कार्यालय 308, मंडळ अधिकार्यालय 80 आणि तहसील कार्यालय 12। गुणांकनानुसार उत्कृष्ट ठरलेले कार्यालय पुढील प्रमाणे: तलाठी कार्यालयांमध्ये प्रथम वडाळा तालुका उत्तर सोलापूर, द्वितीय मुळेगाव तालुका दक्षिण सोलापूर आणि तृतीय वेणेगाव तालुका माढा। मंडळ अधिकारी कार्यालयांमध्ये प्रथम लौळ तालुका माढा, द्वितीय पुळज तालुका पंढरपूर आणि तृतीय अकलूज तालुका माळशिरस। तहसील कार्यालयांमध्ये प्रथम तहसील कार्यालय माळशिरस, उत्तेजनार्थ तहसील कार्यालय सांगला। तहसीलदार, मंडल अधिकारी आणि तलाठ्यांनी या अभियानात झोकून देत कामे केल्याने महसूल विभागाची जिल्ह्यात कार्यालयांसह प्रतिमासुद्धा आता सुंदर आणि स्वच्छ झाली असं म्हणणं वावगं ठरणार नाही।